मुळात 50 नंतर रिटायरमेंटनंतरसाठी रिटायरमेंटनंतर घर शोधत होतो. शक्यतो पुण्यात घर नको होतं. पुण्यात म्हणजे मूळ पुण्यात, पुण्याच्या बाहेर, कारण पुण्यात फार गर्दी गोंगाट खूप झालेला आहे. मग एक पर्याय होता सिंहगडवर, पण ऑलरेडी तर मी सर्व्हिसला आहे त्यामुळे मला तो एरिया नको होता. दुसरा वाघोली किंवा तो भाग, पण तो पुणे मी जर राहतो असून खूप लांब असल्यामुळं त्यातल्या त्यात पिरंगुट बघत होतो. त्या काळात बरेच प्रोजेक्ट्स पिरंगुटमध्ये येत होते बरेच बिल्डर्सचे, पण जावडेकरांची एक म्हणजे 10-80-10 ही स्कीम होती आणि ती सोयीची वाटली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाटात उतरल्या उतरल्या जी स्कीम आहे त्याचा फायदा खूप चांगला होता, की बाकीच्या स्कीमपेक्षा खूप जवळ आहे हा मुख्य फायदा होता. आणि घाटातनं ती स्कीम दिसते किंवा घरातनं बघितलं तर घाट पूर्ण दिसतो. पुण्याच्या जवळ आहे पण निसर्ग चांगला आहे, अजून तसा अनटच्ड आहे. आणि या पुढचा विचार केला तर हिंजवडी वगैरे तो जो भाग आहे तो लवकरच त्याला कनेक्ट केला जाईल, त्यामुळं त्याला फ्युचरमध्ये त्याला खूप चांगला डिमांड येणार आहे. यापूर्वी मी एकदा एका स्कीममध्ये गुंतवलं ते पैसे आणि ते असेच खूप दिवस पडून राहिले आणि मग शेवटी मी त्यांना माघार घ्यावी लागली मला. त्यामुळं मी जो वेळेत देईल त्याला मी जास्त प्रेफरन्स द्यायचा ठरवलं होतं. आणि जावडेकरांबद्दल तो विश्वास होता की ते वेळेत परत देतील, वेळेत पूर्ण करतील. तो खरंच अपेक्षेपेक्षा खूप लवकर पूर्ण झाला. जावडेकरांची ती प्री EMI परत देण्याची स्कीम होती, त्यामुळे मला फक्त EMI जो डिडक्ट होईल त्याचं स्टेटमेंट फक्त HDFCचं मी लोन काढलं, ते त्यांना जावडेकर ऑफिसला कळवायचं, माझ्या घरी चेक पोचला जायचा. त्यामुळं ॲग्रीमेंटपासून पजेशनपर्यंत ॲक्च्युली मला एक पैसे खर्च लागला, मी गेलोही बघायला नाही खरं तर. सर पजेशनच्या वेळेला मग तिथं बोलवलं गेलं, पजेशनचा मोठं जावडेकर तिथं स्वतः आले होते आणि त्यांनी ते सगळी स्कीम समजून सांगितली. त्यात STP ॲक्च्युली कुठेही STPचा उल्लेख केलेला नव्हता, पण STP त्यात ॲड केलेली होती. वॉटर ट्रीटमेंट प्लांट पण तिथं म्हणजे फिल्ट्रेशन प्लांट पण होता. या सगळ्या गोष्टी खरंच अपेक्षा नव्हती, एवढा चांगला म्हणजे खरं तो प्रीमियम प्रोजेक्ट म्हणून केला नव्हता, पण ऑलमोस्ट प्रीमियमचे सर्व फीचर्स त्यात ॲड झालेले आहेत.